वेलकम विद्यार्थी मित्रांनो सर्वांना गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आपण एक प्रकरण सुरू केलं होतं फॅक्टरायझेशन ऑफ अल्जेब्रिक एक्सप्रेशन त्या प्रकरणामधले बरेच कन्सेप्ट आपण शिकलोत अत्यंत महत्त्वाचं असणारं हे प्रकरण आहे लक्षात ठेवा कारण फॅक्टरायजेशन ऑफ अल्जेब्रिक एक्सप्रेशन इज अ व्हेरी इम्पॉर्टंट चॅप्टर इन अवर क्लास एट नाईन अँड टेन पहा हा जो हे जे प्रकरण आपण सुरू केलं आहे हे आत्ता आठवीच्या सुद्धा खूप महत्त्वाचं आहे आणि नववीच्या दृष्टीने तर अतिमहत्वाचं आहे आणि दहावीला तर हे जे प्रकरण आलं तर तुम्हाला बारा मार्काचं असणारं जे प्रकरण आहे दहावीला एक ते प्रकरण अत्यंत सोपं जाईल त्यामुळं लक्षात ठेवा ह्या प्रकरणाचा व्यवस्थित अभ्यास करा आणि एक लक्षात ठेवा तर तुम्ही जर आजच ह्या प्रकरणाचा अभ्यास केला तर तुम्हाला नववीला सोपं जाईल आणि दहावीला तर तुम्हाला पैकीची पैकी मार्क मिळतील ह्या प्रकरणावरचे त्याच्यामुळं तुम्ही ह्या प्रकरणाकडे बारकाईने लक्ष द्या आणि आपण जे काय आज प्रॅक्टिस सेट सोडवणार आहोत त्या प्रॅक्टिस सेटमधले एक्झाम्पल नंतरही तुम्हाला भविष्यामध्ये आहेत ज्यावेळेस तुम्ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणार आहोत त्यावेळेसही तुम्हाला हे प्रकरण खूप महत्त्वाचं आहे त्यामुळं हा व्हिडिओ एक शेवटपर्यंत खूप बारकाईने पहा आणि पाहिल्यानंतर तुम्हाला सगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम सोडवता येतील हे शंभर टक्के मी खात्री देतो आणि आपण सुरू करतो आहेत प्रॅक्टिस सेट काय सिक्स पॉईंट थ्रीमधला क्वेश्चन नंबर टू पहा आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलं आहे की ए प्लस बी क्यूब ए क्यूब प्लस बी क्यूब ह्याचे फॅक्टर काय पडतात ओके काय पाडतात इन फर्स्ट ब्रॅकेट ॲडिशन ऑफ दिस टू टर्म्स पा ए प्लस बी सेकंड ब्रॅकेट ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर अशा पद्धतीने आपण त्याचे फॅक्टर पाडतात हे लिहिलं त्याच्यानंतर ए क्यूब मायनस बी क्यूब असेल तर पा बरं पहिल्या ब्रॅकेटमध्ये ए मायनस बी आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर इज द फॅक्टर ऑफ दिस अल्जेबिक एक्सप्रेशन आणि त्याचा वापर करून आपल्याला हे एक्झाम्पल सोडवायचं आहे पहा हे जे एक्झाम्पल आहे आपण पाठीमागच्याही प्रकरणामध्ये हे एक्झाम्पल कशा पद्धतीने सोडवायचे ते शिकलो त्याचे काही फॉर्म्युले एक्सपान्शन फॉर्म्युले आपण पाहिले पण आता आपल्याला ह्याचे ह्या पद्धतीने फॅक्टर कसे पाडायचेत ते आपण पाहणार आहोत पहा फर्स्ट क्वेश्चन काय आहे एक्स प्लस वाय ब्रॅकेट होल क्यूब ओके मायनस इन ब्रॅकेट एक्स मायनस वाय होल ब्रॅकेट क्यूब आहे आणि ह्याचे तुम्हाला फॅक्टर पाडायचे काय होईल सोडवताना पहा काय लिहायचं एक्स मायनस वाय ब्रॅकेट क्यूब मायनस एक्स मायनस सॉरी हां एक्स प्लस वाय ब्रॅकेट क्यूब आणि एक्स मायनस वाय ब होल ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू का होईल आता ह्याचे आपल्याला फॅक्टर पाडायचे आहेत पहा हे एका फॉर्म्युलात बसतं एक्सपेंशन मला पा दिस इज एज ए अँड दिस इज बी क्यूब मायनस बी क्यूब ह्याच्यामध्ये बसतंय का पहा ए क्यूब मायनस बी क्यूब ओके काय म्हणायच्या ठिकाण आहे एक्स प्लस ए म्हणजेच काय आहे ए आहे एक्स प्लस वाय आहे ना दिस इज कॉल्ड ए अँड दिस इज कॉल्ड बी आणि त्याच्यानुसार आपल्याला ह्याचं एक्सपॅन्शन करायचं आहे आता जागा नाही आहे म्हणून आपण हे तर लिहितात ओके आ, समोर आता ह्याचं एक्सपेंशन कशा पद्धतीने होईल इन फर्स्ट ब्रॅकेट का ए मायनस बी पा ए मायनस बी करून आता स्क्वेअर ब्रॅकेट करावं लागेल पहा ह्याला ए मानलं आहे ह्याला काय मानलं आहे बी मानलं आहे हे पूर्ण आहे ते ए आहे ओके आणि दिस इज कॉल्ड बी ओके त्या पद्धतीनुसार काय होईल ह्या ठिकाणी पहा बरं काय होईल ए मायनस बी म्हणजेच काय एक्स प्लस वाय इन ब्रॅकेट एक्स प्लस वाय मायनस बी बी काय आहे हे बी आहे एक्स मायनस वाय हे झालं पहिल्या ब्रॅकेटमध्ये ओके स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज नेक्स्ट ब्रॅकेटमध्ये काय आहे ए स्क्वेअर ए स्क्वेअर म्हणजे ह्या ठिकाणी याचा स्क्वेअर करायचा एक्स प्लस वाय ब्रॅकेट स्क्वेअर ओके साईन काय आहे प्लस ए मल्टीप्लाय बाय बी म्हणजे ह्या दोन्हींचं मल्टिफिकेशन काय होईल एक्स प्लस वाय फर्स्ट ब्रॅकेट अँड सेकंड ब्रॅकेट मल्टिप्लाय बाय एक्स मायनस वाय ओके नेक्स्ट प्लस बी स्क्वेअर दिस इज कॉल्ड ॲज बी हा ए आहे आणि हा काय आहे बी आहे म्हणजेच का होईल पहा बरं एक्स मायनस वाय ब्रॅकेट स्क्वेअर आणि स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज इथपर्यंत आल्यानंतर तुम्हाला सुटायला अवघड नाही पा ही स्टेप कशी आहे हे अत्यंत महत्त्वाची आहे स्टेप हा पा ए क्यूब मायनस बी क्यूब दिस इज कॉल्ड ए अँड दिस इज कॉल्ड काय बी ओके ह्याला बी म्हणतात आणि ह्याला काय म्हणतात ए म्हणजे इन फर्स्ट ब्रॅकेट ॲडिशन का सॉरी हां हां ओके बरोबर आहे ह्या ठिकाणी काय ए मायनस बी आहे पा ए मायनस बी लिहिलं सेकंड ब्रॅकेटमध्ये ए स्क्वेअर म्हणजे एक्स प्लस वायचा स्क्वेअर केला नेक्स्ट प्लस आहे ए मल्टीप्लाय बी एक्स प्लस वाय मल्टिप्लाय बाय एक्स मायनस वाय अँड साईन प्लस नेक्स्ट एक्स मायनस वाय ब्रॅकेट स्क्वेअर आता का होईल पहा बरं ह्या ठिकाणे काय इज इक्वल टू तुम्हाला कोणत्या तरी फॉर्म्युल्यात बसतं आहे का ह्या गोष्टी तुम्हाला ह्या ठिकाणी पाहायच्यात नेक्स्ट इन स्क्वेअर ब्रॅकेट एक्स प्लस वाय इथं माय हे निगेटिव्ह साईन पूर्ण ब्रॅकेटला आहे म्हणजे काय झालं मायनस एक्स हे मायनस हे मायनस काय झालं मायनस आणि मायनस प्लस वाय झालं आणि स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज सेकंड ब्रॅकेटमध्ये एक्स प्लस वाय ब्रॅकेट स्क्वेअर आहे ह्याचं एक्सपान्शन फॉर्म्युला तुम्हाला माहीत आहे ए मायनस बी मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर ए मायनस बी आणि ए प्लस बीचा फॉर्म्युला माहीत आहे ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर इजिकवल टू ए स्क्वेअर प्लस टू ए बी प्लस बी स्क्वेअर हा एक फॉर्म्युला एक्सपान्शन फॉर्म्युला आपण मागच्या प्रकरणात शिकलोत ओके नेक्स्ट एक्स ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर पहा विद्यार्थी मित्रांनो खूप सोपा फॉर्म्युला आहे लास्ट चॅप्टरमध्ये आपण शिकलो ए स्क्वेअर मायनस टू ए बी प्लस बी स्क्वेअर ह्या सगळ्या फॉर्म्युलाचा वापर इथं आपल्याला करावा लागेल पहा काय फर्स्ट ब्रॅकेट संपला आता एक्स प्लस वाय ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर काय झालं एक्स स्क्वेअर प्लस टू ए बी म्हणजे टू एक्स वाय प्लस बी स्क्वेअर काय बी स्क्वेअर म्हणजे वाय स्क्वेअर ओके प्लस आता हे पहा एक्स प्लस वाय एक्स मायनस वाय ह्यांचं प्रॉडक्ट मल्टिप्लिकेशन करायचं आहे तुम्हाला आणखी एक एक्सपान्शन फॉर्म्युला झालेला आहे काय एक्सपान्शन फॉर्म्युला झाला आहे ए प्लस बी अँड ए मायनस बी इज इक्वल टू काय ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर एकदा दोन्हींचा का स्क्वेअर करायचा आहे आणि ए मायनस काय सेकंड uh, टर्मचा स्क्वेअर ओके okay? पहा बरं मग हे काय झालं मल्टिप्लिकेशन केलं काय झालं एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर परत ह्याचं एक्सपॅन्शन कशानुसार एक्स मायनस वाय म्हणजे ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर पहा ह्या ठिकाणी प्लस एक्स स्क्वेअर मायनस टू ए बी म्हणजेच टू एक्स वाय आणि प्लस वाय स्क्वेअर दिस इज द एक्सपॅन्शन ऑफ एक्स मायनस वाय पहा एवढं तुम्हाला समजल्यानंतर आता पुढं किती सोपं आहे पहा बरं लक्षात ठेवा काय मिळाले ह्या ठिकाणे इजिकल टू इन फर्स्ट ब्रॅकेट एक्स प्लस एक्स मायनस एक्स काय झालं कॅन्सल झालं पा हे झालं कॅन्सल वाय प्लस वाय काय मिळालं वाय प्लस वाय टू वाय फर्स्ट ब्रॅकेटमध्ये काय मिळालं टू वाय नेक्स्ट सेकंड ब्रॅकेटमध्ये काय ह्या ठिकाणे एक्स स्क्वेअर पा एक्स स्क्वेअर एक्स स्क्वेअर एक्स स्क्वेअर किती थ्री टाइम्स एक्स स्क्वेअर नेक्स्ट टू एक्स वाय प्लस टू एक्स वाय मायनस टू एक्स वाय काय झालं कॅन्सल झालं म्हणजे ह्याचा विषय संपला परत मायन प्लस वाय स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर हेही कॅन्सल झालं ओके पहा आता काय राहिलं फक्त ह्या ठिकाणे प्लस वाय स्क्वेअर राहिलं प्लस काय वाय स्क्वेअर ओके आणि आता काय झालं ह्या ठिकाणी टू वाय इन ब्रॅकेट थ्री एक्स स्क्वेअर थ्री एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज द फॅक्टर ऑफ दिस अल्जेब्रिक आणि हेच आपण असं लिहू शकतो ह्या टूनं वाटलं तर मल्टिप्लाय करा करायचं असेल तर नाही केलं तरी चालतं हेच आपलं खायला आन्सर किंवा टूनं मल्टिप्लाय केलं काय झालं काय सिक्स एक्स स्क्वेअर वाय आणि प्लस टू वाय पहा सिक्स हां थ्री आनी आनी ही टू झा सिक्स एक्स स्क्वेअर आणि वाय आणि इथं काय टू वाय स्क्वेअर ओके दिस इज द फॅक्टर ऑफ दिस अल्जेब्रिक एक्सप्रेशन एकदा पाहून घ्या पूर्ण आपल्याला त्याच्यानंतर पुढचं एक्झाम्पल पाहायचं आहे एकदा पाहून घ्या हे आलं तर तुम्हाला पुढचं एक्झाम्पल अत्यंत सोपं जाईल आणि हा व्हिडिओ पूर्ण पा लक्षात ठेवा पहिला तर तुम्हाला नववीला आणि दहावीला अजिबात अडचण येणार नाही आणि आठवीच्या परीक्षेतसुद्धा तुम्ही पैकीची पैकी मार्क ह्या ठिकाणी मिळू शकता हेच माझी अपेक्षा आहे फक्त व्हिडिओ काय करायचा आहे पूर्ण पाहून घ्यायचा आहे आता पहा बरं त्याच्यानंतर सेकंड क्वेश्चन काय दिला आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन आहे ह्याच्यातलाच काय आहे थ्री ए आपण पाहूत लगेच पहा आपण क्वेश्चन नंबर टू पाहतोय पहा अत्यंत सोपा असणारा प्रश्न पहिला प्रश्न समजला की नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला आपोआप समजेल हे फॉर्म्युले तुमचे पाठ आहेत आता ह्याच्या पद्धतीने सोडायचं आहे इज इक्वल टू करतो मी इज इक्वल टू पहा इज इक्वल टू आता मी इथं लिहितो इज इक्वल टू का होईल पहा बरं नेक्स्ट काय होईल हे दिस इज कॉल ॲज ए अँड दिस इज कॉल ॲज बी ही एक प फर्स्ट टर्म ही सेकंड टर्म फर्स्ट टर्म क्यूब मायनस सेकंड टर्म क्यूब पहा फर्स्ट टर्म क्यूब मायनस सेकंड टर्म म्हणजे सेकंड फ जो काही फॅक्टरचा फॉर्म्युला आहे त्याच्यामध्ये बसतो आहे काय होईल इन फर्स्ट ब्रॅकेट ए मायनस बी मायनस बी म्हणजे काय थ्री ए प्लस फायू बी दिस इज फर्स्ट टर्म मायनस सेकंड टर्म सेकंड टर्म काय थ्री ए माइनस फाइव बी ओके स्क्वेर ब्रैकेट क्लोज हे संपल पा इतपर्यन संपला आता का, AB, okay, का? स्क्वेर प्लस ए बी ओके ए स्क्वेर फसका स्क्वेर कराए का हो प्लस फाइव बी ब्रैकेट स्क्वेर ओके नेक्स्ट प्लस ए बी प्लस ए बी फर्स्ट टर्म मल्टीप्लाय बाय सेकंड टर्म मीन्स थ्री ए प्लस फायू बी मल्टिप्लाय बाय थ्री ए मायनस फायू बी आणि प्लस बी स्क्वेअर म्हणजे सेकंड टर्मचा स्क्वेअर थ्री ए मायनस फायू बी ब्रॅकेट स्क्वेअर आणि स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज नेक्स्ट स्टेप काय असेल पहा नेक्स्ट स्टेप इन स्क्वेअर ब्रॅकेट थ्री ए प्लस फायू बी सॉल्विंग द ब्रॅकेट पहा हे मायनस आहे मायनस मल्टिप्लाय प्लस काय झालं मायनस थ्री ए हे मायनस हे मायनस काय झालं प्लस फायू बी स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज नेक्स्ट स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये आता हे सॉल्व करायचं आहे कशानुसार थ्री ए प्लस फायू बी ब्रॅकेट स्क्वेअर मीन्स पा तुमच्याकडं आहे सगळ्या गोष्टी ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस टू ए बी प्लस बी स्क्वेअर त्या पद्धतीने का होईल ए स्क्वेअर म्हणजे ह्याचा स्क्वेअर तिचा स्क्वेअर नाईन नाईन ए स्क्वेअर साईन काय आहे प्लस टू ए बी म्हणजे दोन गुणीले तीन तीन दुने सहा आणि सहा पंच किती तीस किती आलं थर्टी ए बी थर्टी ए बी प्लस फाईव्हचा स्क्वेअर काय ट्वेंटी फायू आणि बीचा स्क्वेअर बी स्क्वेअर ओके नेक्स्ट आता काय प्लस ह्या ठिकाणी एकदा प्लस एकदा काय मायनस ह्यांचं गुणाकार करायचा आहे आता एक्सपान्शन फॉर्म्युला मागच्याही एक्झाम्पलमध्ये पाहिलं आपण कोणता एक्सपान्शन फॉर्म्युला आहे पहा बरं हा एक्सपान्शन फॉर्म्युला आहे ए प्लस बी सेकंड ब्रॅकेट ए मायनस बी इजिकल टू ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर धिस इज द एक् एक्सपान्शन फॉर्मुला वी आर स्टडी द इन लास्ट चाप्टर किंवा लास्ट चाप्टरमध्ये शिकलोत किंवा आपण पाठिंबा गेल्या वर्षीसुद्धा शिकलेलो आहोत पहा प्रोडक्ट काय होईल ए स्क्वेअर म्हणजे थ्रीचा स्क्वेअर नाईन नाईन ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर मीन्स फायू बीचा स्क्वेअर म्हणजे फायूचा स्क्वेअर ट्वेंटी फायू आणि बी स्क्वेअर प्लस पा हे परत कशामध्ये बसाल ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे ह्या एक्सपान्शन फॉर्म्युलात बसाल ए स्क्वेअर मायनस टू ए बी प्लस बी स्क्वेअर थ्री ए स्क्वेअर म्हणजे थ्रीचा स्क्वेअर काय नाईन ए स्क्वेअर साईन काय मायनस टू ए बी म्हणजे काय थ्री टू जा सिक्स मल्टिप्लाय हवे म्हणजे थर्टी ए बी प्लस ट्वेंटी फायू बी स्क्वेअर अँड स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज पहा जागा नाही पुरलं तुम्ही खाली लिहू शकता असं काय नाही इज इक्वल टू काय होईल आता शोधा कोणकोणत्या गोष्टी आपल्याला सारख्या दिसतात पहा बरं ह्या ठिकाणी थ्री ए बी प्लस आहे हे काय मायनस प्लस आणि मायनस काय झालं हे आणि हे काय झालं कॅन्सल काय का फायू फायू बी प्लस फायू बी मीन्स काय स्क्वेअर ब्रॅकेट टेन बी काय मिळालं ह्या ठिकाणे टेन बी सेकंड स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये पहा काय होईल या ठिकाणे नाईन ए स्क्वेअर प्लस नाईन ए स्क्वेअर प्लस नाईन ए स्क्वेअर काय झालं नाईन 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 म्हणजे काय ट्वेंटी सेवन ए स्क्वेअर ओके ए स्क्वेअरचं विषय संपला नेक्स्ट थर्टी ए बी पा थर्टी माय प्लस थर्टी ए बी अँड मायनस थर्टी ए बी हे काय होईल प्लस आणि मायनस कार्यक्रम म्हणजे कॅन्सल हे झालं हे कॅन्सल झालं हे कॅन्सल झालं ओके नेक्स्ट ट्वेंटी फायू बी स्क्वेअर प्लस ट्वेंटी फायू बी स्क्वेअर मायनस ट्वेंटी फायू बी स्क्वेअर हेही कॅन्सल होईल प्लस आणि प्लस एक प्लस एक मायनस म्हणजे ह्याच्यातून हे गेले राहिले झिरो आता काय राहिलं पहा बरं ह्या ठिकाणी सगळे संपले हे प्लस हे माय आता फक्त राहिलं हे काय राहिलं हे राहिलं आणि का प्लस काय मिळालं प्लस प्लस ट्वेंटी फायू बी स्क्वेअर ओके दिस इज द फॅक्टर ऑफ दिस अल्जेब्रिक एक्सप्रेशन किंवा ह्याने मल्टिप्लाय करून घ्या टेनने मल्टिप्लाय केल्यावर काय मिळालं हेच ठेवा नाहीतर तुम्ही मल्टिप्लायसुद्धा करून घेऊ शकता काय होईल टेनने ह्याला मल्टिप्लाय केलं सत्तावीसला काय मिळालं टू हंड्रेड सेवन्टी ए स्क्वेअर बी आणि परत ह्याला म मल्टिप्लाय करायचं आहे टेन मल्टिप्लाय बाय ट्वेंटी फाईव्ह टू हंड्रेड फिफ्टी आणि इथं बी स्क्वेअर आहे आणि इथं बी म्हणजे बीचा काय झाला क्यूब झाला दिस इज द फॅक्टर ऑफ दिस अलजीब एक्सप्रेशन सोपं आहे ना अत्यंत सोपे असणारे प्रश्न आपण सोडवत आहेत कुठंही त्या ठिकाणी अजिबात दुर्लक्षित करू नका व्हिडिओ संपूर्ण पहा पहा आपल्याला क्वेश्चन नंबर थ्री पाहायचं विद्यार्थी मित्रांनो शिकत असताना आपला स्वतःवर आत्मविश्वास असावा आपला आपल्यावर जोपर्यंत विश्वास आहे जो तोपर्यंत आपण प्रत्येक प्रॉब्लेम सॉल्व करू शकतो आणि आपला त्या ठिकाणी जर आपल्यावर विश्वास असेल तर आपला कॉन्फिडन्स नक्कीच वाढतो आणि कॉन्फिडन्स वाढला तर आपल्याला कसलेही उदाहरणं सोपे जातात फक्त मला हे येईल हा पॉझिटिव्ह दृष्टिकोन ठेवा ज्यापर्यंत तुमच्याकडं पॉझिटिव दृष्टिकोन आहे तोपर्यंत तुम्हाला अशक्य असं काहीच नाही पहा बरं आता क्वेश्चन नंबर थ्री आपण पाहू ह्या ठिकाणी थ्री टर्म्स आहेत फर्स्ट सेकंड अँड थर्ड तीन टर्म्स आहेत मग आपल्याला हे उदाहरण दोन पद्धतीने सोडवता येईल पण आपण त्यातल्या त्या सोप्या पद्धतीने कसं सोडवायचं ते तुम्हाला सांगतो पहा हे जे एक्सपान्शन आहे ना ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब हे एक्सपान्शन तुम्ही पाठीमागच्या चॅप्टरमध्ये शिकलात पा काय एक्सपान्शन आहे ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू काय आहे ए स्क्वेअर ए क्यूब प्लस थ्री ए स्क्वेअर बी प्लस थ्री ए बी स्क्वेअर प्लस बी क्यूब हे एक्स एक्सपान्शन तुम्ही मागच्या प्रकरणात शिकलात त्याचा वापर आपल्याला करावा लागेल पा इज इक्वल टू इज इक्वल टू आपण आता हे सोडवण्याचा प्रयत्न करूत का होईल जागा नाही आहे म्हणून मी तर समोर लिहितो आहे ह्याचं एक्सपान्शन का होईल ए क्यूब पा ए क्यूब प्लस थ्री ए स्क्वेअर बी प्लस थ्री ए बी स्क्वेअर प्लस बी क्यूब पा एक्सपान्शन ऑफ ए प्लस बी ब्रॅकेट होल ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू हे पा ह्या पूर्ण ह्याचं एक्सपान्शन मिळालं आता काय होईल मायनस ए क्यूब मायनस बी क्यूब हे लिहिलं नेक्स्ट काय होते पहा बरं पहा एक क्यूब आता ह्या ठिकाणी काय कॅन्सल होते ते पहा काय कॅन्सल होईल ह्या ठिकाणी एक क्यूब प्लस एक क्यूब मायनस ए क्यूब काय झाला कॅन्सल झाला आणि ह्या ठिकाणे प्लस बी क्यूब आणि मायनस बी क्यूबसुद्धा काय झाला कॅन्सल झाला आणि काय उरलं थ्री ए स्क्वेअर बी प्लस थ्री ए बी स्क्वेअर दिस इज द फॅक्टर ऑफ दिस अल्जेब्रिक एक्सप्रेशन पहा बरं अत्यंत सोपं असणारं एक्झाम्पल आपण ह्या ठिकाणे पाहिलं आहे आता काय मिळालं पहा बरं ह्याचं उत्तर त्याच्यानंतर आपण नेक्स्ट पुढचा प्रश्न त्या ठिकाणी पाहणार आहोत पहा बरं काय प्रश्न आहे लगेच पाहूत क्वेश्चन नंबर फोर पाहूत आपण हा क्वेश्चन नंबर फोर काय आहे त्याच्यामधला पी क्यूब मायनस इन ब्रॅकेट पी प्लस वन ब्रॅकेट क्यू पा हे एक्सपेंशन आपल्याला ह्याचे Uh, ह्याचे फॅक्टर काय करायचे आहेत पाडायचे आहेत पाहूत कशा पद्धतीने आपण सोडू शकतो ते पा।, पा हे कशात बसतं पी प्लस वन ब्रॅकेट क्यूब पा पी प्लस वन ब्रॅकेट क्यूब हे ह्याच्यात बसेल ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब त्याचं एक्सपॅन्शन हे होतं आहे ह्याच्यामध्ये आपल्याला बसू शकेल इज इक्वल टू काय झालं पा इज इक्वल टू इज इक्वल टू काय पी क्यूब मायनस पूर्ण ब्रॅकेटला काय देऊत आपण हाता ह्याला ब्रॅकेट करू ह्याचं एक्सपॅन्शन आपण हे क करतो कर आहेत ना पा स्क्वेअर ब्रॅकेट पी क्यूब पी क्यूब प्लस काय थ्री ए स्क्वेअर बी म्हणजे थ्री पी स्क्वेअर मल्टिप्लाय बाय वन प्लस थ्री ए बी स्क्वेअर थ्री एक आहे पी ओके आणि परत वनचा स्क्वेअर काय झाला वन, का वन. आणि प्लस काय प्लस ह्या ठिकाणी प्लस काय बी क्यूब म्हणजे वनचा क्यूब काय झाला वन झाला हे मिळालं पावर हे कशा पद्धतीने सोडवलं आहे हे पी क्यूब आहे तसं दिलं ह्याचं एक्सपान्शन ह्या एक्सपान्शन फॉर्म्युलेनुसार आपण केलं पी ए क्यूब म्हणजे पी क्यूब नंतर थ्री ए स्क्वेअर पी म्हणजेच थ्री पी स्क्वेअर मल्टिप्लाय वन प्लस थ्री पी मल्टिप्लाय बाय वन प्लस ओके काय मिळालं पहा बरं ह्या ठिकाणी पी क्यूब हे निगेटिव्ह साईन पूर्ण ब्रॅकेटला आहे मग आता आतले सगळे साईन चेंज होतील पहा बरं पी क्यूब प्लस थ्री पी स्क्वेअर मल्टीप्लाय बाय वन म्हणजे थ्री पी स्क्वेअर प्लस थ्री पी मल्टीप्लाय वन म्हणजे थ्री पी आणि सॉरी आ साईन बदलतील लक्षात ठेवा हे ब्रॅकेटला साईन आहे म्हणजे इथं मायनस आलं हिथं हे प्लस हे मायनस इथं काय झालं मायनस झालं परत हिथंसुद्धा काय झालं मायनस आणि इथंसुद्धा काय झालं मायनस सगळे साईन आतले चेंज झाले काय म्हणलं पहा बरं नेक्स्ट काय होतं आहे पहा ह्या ठिकाणी पी क्यूब हा प्लस पी क्यूब मायनस क्यू पी क्यूब काय झाला कॅन्सल झाला त्याच्यानंतर काय म्हणलं ह्या ठिकाणे करायला का मायनस थ्री पी स्क्वेअर मायनस थ्री पी मायनस वन अशा पद्धतीने आपल्याला त्याचे काय मिळाले ते फॅक्टर मिळालेले आहे